नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। आज आपण मार्केटमध्ये नाटक होत आहे, सिनेमा होतो आहे, बॉलिवूड हॉलिवूड काय काय होत आहे तेच बघणं गरजेचं आहे। आपण म्हणतो ना, सावधानी हाती दुर्घटना घटी, तसंच काहीसं दिसत आहे। आणि आज त्याच्यातून एक्सपायरी आहे, 29 तारखेपासून निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये काही बदल व्हायचे आहेत। पॉवेल साहेबांचं रात्री 1:30 वाजता भाषण आहे। बऱ्याच गोष्टींचा परिणाम आजच्या मार्केटवर व्हायचा आहे। बॉन्ड यील्ड खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि क्रूड 97.65 या लेव्हलला पोचलाय। म्हणजे क्रूड वाढणं हे भारताच्या दृष्टीने खूपच खराब आहे। कालचं अमेरिकेचं जे मार्केट होतं ते आपल्यासारखंच सुरुवातीला पडलं होतं आणि नंतर मार्केट सावरलं। मार्केट काय म्हणतंय मला दोष देऊ नका, मी मार्केटमध्ये दोन्ही प्रकारचं ट्रेडिंग झालं, तुम्हाला फायदा उठवता आला नाही। प्रत्येक जण आपली बाजू सांभाळतोय। बॉन्ड यील्ड 30 वर्षाचं जे बॉन्ड यील्ड आहे ते 4.72, 10 वर्षाचं 4.61, 5 वर्षाचं 4.69, तर 2 वर्षाचं बॉन्ड यील्ड 5.13। पण या सगळ्यामध्ये सोनं मात्र $1900च्याही खाली आलं आहे, $1893 एवढं सोनं झालं आहे। म्हणजे ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्या एकमेकांशी कनेक्टेड असत, असं झालं की असं होतं, असं झालं की असं होतं, यावेळेला असं दिसत नाही आहे। फार विचित्रासारखे आणि वेगवेगळे बदल दिसत आहेत। फॉरेन इन्व्हेस्टर्सनी 354 कोटी रुपयाची विक्री, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सनी 354 कोटी रुपयाची विक्री, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सनी 386 कोटी रुपयाची खरेदी केली आहे। म्हणजे दोन्ही एकमेकाला साठवलोटं, तुम्ही जितकी विक्री करताय तितकी आम्ही खरेदी करतोय, असं चाललंय। डेल्टा आणि इंडिया सिमेंट हे बँकमध्ये, बलरामपूर चिनी, हिंदुस्तान कॉपर, कॅनरा बँक, इंडिया बुल्स हाऊसिंग हे बँकमधून बाहेर आले। आज यात्रा ऑनलाईनचं लिस्टिंग होईल। हा शेअर 142 रुपयाला दिला होता। अरविंदो फार्मानी हिलीमॅन लॅब सिंगापूर प्रायव्हेट लिमिटेड यांच्याबरोबर एक लायसन्सिंग ॲग्रीमेंट केला आहे आणि अरविंदो फार्मा त्यातून लहान मुलांसाठी व्हॅक्सिन डेव्हलप करणार आहे, त्यामुळे अरविंदो फार्माचा शेअर तेजीत राहू शकतो। डिक्सन यांनी शाओमी टेक्नॉलॉजीबरोबर स्मार्टफोनसाठी करार केला आहे। हे आता उत्तर प्रदेशाच्या नोएडामध्ये स्मार्टफोन बनवणार आहेत। टाटा पॉवर हे TPREL ही 41 मेगावॅट कॅप्टिव सोलर प्लांट थुथुकुडी तामिळनाडू येथे लावणार आहे, त्यामुळे टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेड ही टाटा पॉवरची सबसिडियरी आहे आणि हे तामिळनाडू इथे प्लांट लावणार आहे, त्यामुळे टाटा पॉवर तेजीत राहील। रिलायन्स जिओ हिचे 39.07 लाख
एवढे सबस्क्रायबर्स त्यांनी जोडले आहेत आणि कंपनीचा मार्केट शेअरसुद्धा 38.60% एवढा झाला आहे. भारती एअरटेलने 15.7 लाख वायरलेस सबस्क्रायबर्स जोडले आणि यांचा मार्केट शेअर 32.74% एवढा झाला आहे. NBCC ही 14.75 लाख स्क्वेअर फीट कमर्शियल बिझनेस स्पेस वर्ल्ड ट्रेड सेंटर दिल्ली इथे आहे आणि ती स्पेस ते ई ऑक्शनद्वारे विकणार आहेत. यातून त्यांना 5,716 कोटी रुपये अपेक्षित आहेत. त्यानंतर ओबेरॉय रियालिटी हे ताडदेवमध्ये 13,450 कोटी स्क्वेअर मीटर जमीन डेव्हलप करणार आहे. यामध्ये त्यांना 2.5 लाख स्क्वेअर फीट एवढी फ्री सेल कंपोनंट मिळू शकतो म्हणून ओबेरॉय ते जीत राहील. एन्ड्युअरन्स हे त्यांचा क्षमता विस्तार करणार आहेत. प्रत्येक महिन्याला 2.30 लाख. कर्नाटक बँक आता गोल्ड लोन देणार आहे. डोअर स्टेप फॅसिलिटी गोल्ड लोनसाठी कर्नाटक बँक आता सुरू करणार आहे. त्याचबरोबर 29 सप्टेंबरपासून निफ्टी नेक्स्ट 50 मधून ACC, नायका, HDFC, AMC, इंडस टॉवर आणि पेज इंडस्ट्री हे शेअर बाहेर पडतील. त्यामुळे या शेअरमध्ये आउटफ्लो होईल आणि PNB, श्रीराम फायनान्स, ट्रेंट, TVS मोटर आणि झायडस लाईफ या शेअरमध्ये इनफ्लो होईल कारण हे शेअर निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये ॲड होतील. यांचा समावेश होईल. PNB, श्रीराम फायनान्स, ट्रेंट, TVS मोटर आणि झायडस लाईफ. आजपासून पॉवर ग्रीडचे जे बोनस शेअर्स आहेत ते लिस्ट होतील, त्यामुळे ते विकता येतील. आज कोणत्या शेअरमध्ये तेजी राहील तर इंडसइंड बँक, TVS मोटर, NBCC, KSB पंप हे 800 सोलार वॉटर पंपसाठी त्यांना ऑर्डर मिळाली आहे. कॅनरा बँक, ओबेरॉय रियालिटी, डिक्सन क्रूड वाढलंय म्हणून ONGC, ऑइल इंडिया, सेलन एक्सप्लोरेशन, HOEC असे शेअर पाहू शकता. भारती एअरटेल, डिक्सन, इन्फो एज, एस्कॉट्स. आता लॉंग वीकेंड आहे म्हणून PVR की वॅक्सिन वॉर सारखे काही रिलीज आहे. MCX हे नवीन प्लॅटफॉर्मवर जात आहेत, जो प्लॅटफॉर्म TCSने तयार केला आहे. शेअर इंडिया सिक्युरिटीज हे सिल्वर लीकचं ॲक्विजिशन करणार आहेत. टाटा पॉवर, बार्बेक्यू नेशन, सुदर्शन केमिकल, KPIT टेक्नॉलॉजीज यांचं टार्गेट वाढवलं आहे. व्यंकीज, डिव्हीज लॅब, अँड्रू यूल,
ANDREWYULE अँड्रू युल यांनी भेळबरोबर करार केला आहे. आणि SJVN हे सगळे शेअर तेजीत राहतील. आणि मंदीत क्रूडमुळे एशियन पेंट, बर्जर पेंट, ICICI लोंबार्डला GST नोटीस मिळाली आहे. कमिन्स यांचं टार्गेट कमी केलं आहे. क्रूडमुळे HPCL, BPCL, IOC आणि गुजरात गॅस हे सगळे शेअर मंदीत राहतील. एशियन पेंट, बर्जर पेंट, ICICL, लोंबार्ड, कमिन्स, HPCL, BPCL. मी 1 आणि 2 ऑक्टोबर रोजी कोर्स ठेवला आहे. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507. कोणी ट्रेड घ्या किंवा घेऊ नका, पण एखाद्या शेअरमध्ये बातमी असते आणि नेमका आपण तो विकून टाकतो आणि नंतर 30-40 रुपये वाढून जातो तर आपल्याला दुःख होतं. म्हणून कोणत्या शेअरमध्ये बातमी आहे का तर आपण विकण्यासाठी त्या बातमीचा परिणाम काही होतोय का हे बघायला थांबू शकतो. म्हणून किमान पक्षी आज कोणकोणत्या बातम्या आहेत आणि त्यांचा निगेटिव्ह परिणाम आहे की पॉझिटिव्ह परिणाम आहे याच्याकडे तरी लक्ष द्यावं, म्हणजे आपला फायदा वाढू शकतो. नमस्ते.